नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF पाठवले जातील. विद्यार्थी मित्रांनो, त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याची तुम्ही प्रिंट पण काढू शकता. आणि सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले. सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न क्रमांक पहिला. बघा, बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपले आत्मबलिदान हे दिले होते. बघा, बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपले आत्मबलिदान हे दिले होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. बाबू गेनू यांनी आपले आत्मबलिदान हे मुंबई या ठिकाणी दिले होते. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 2. बघा, लंडन विद्यापीठाची DSC ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत. बघा, लंडन विद्यापीठाची DSC ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. लंडन विद्यापीठाची DSC ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 3. बघा, महात्मा गांधीजी यांनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले. बघा, महात्मा गांधीजी यांनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते. बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. महात्मा गांधीजी यांनी सन 1930 मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन हे आंदोलन सुरू केले होते. बघा, प्रश्न क्रमांक 4. बघा, भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला. भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा होण्याचा मान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता. बघा विद्यार्थी, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा होण्याचा मान हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. सिंधुदुर्ग या जिल्ह्याला भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा होण्याचा मान हा मिळाला होता. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5. बघा, चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ पुढीलपैकी कोण होते. बघा, चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ पुढीलपैकी कोण होते. तर दादाभाई नेहरूजी यांनी चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र त्यांनी दिला होता. प्रश्न क्रमांक 6. बघा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो. बघा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो. बघा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हा मेघालय या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो. प्रश्न क्रमांक 7. बघा, सुएझ कालवा खालीलपैकी कोणत्या दोन सागरांना जोडणारा तो कालवा आहे. बघा, सुएझ कालवा पुढीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडणारा तो कालवा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न. बघा, सुएझ कालवा खालीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडणारा तो कालवा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा म्हणजे सुएझ कालवा. या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8. बघा, सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा, सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील.
गोग आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर या सर्वांनी इसन 1880 पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापनाही केली होती. प्रश्न क्रमांक 9 बघा, मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा, समर्थ रामदास महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर, व ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक 10 बघा, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही सन 1951 या वर्षी ती सुरू केलेली चळवळ आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो कालवा, बघा इंदिरा गांधी हा कालवा पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो कालवा आहे. बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, इंदिरा गांधी हा कालवा राजस्थान या राज्यामधला तो कालवा आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, बलाचं CGS पद्धतीमधलं एकक पुढीलपैकी कोणतं आहे, बघा बलाचं CGS या पद्धतीमधलं एकक पुढीलपैकी कोणतं एकक आहे. बघा विद्यार्थी, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, बलाचं CGS पद्धतीमधलं एकक कोणतं आहे, तर डाईन या ठिकाणी CGS या पद्धतीमधलं ते एकक आहे. पुढचा प्रश्न बघा, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता, बघा गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. बघा विद्यार्थी, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, टेंभू जिल्हा सातारा या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म हा झाला होता. प्रश्न क्रमांक 15 बघा, नवजवान भारत सभा ही संघटना पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे, बघा नवजवान भारत सभा ही संघटना पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे, नवजवान भारत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, नवजवान भारत ही संघटना भगत सिंग यांनी ती स्थापन केलेली संघटना आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, देशामध्ये साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणतं, बघा देशामध्ये साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश राज्याचा साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न बघा, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात, बघा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे. बघा विद्यार्थी, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 50% एवढं आरक्षण देण्यात आलेलं आहे. बघा प्रश्न क्रमांक 18 बघा, पंचायत राजचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत, बघा भारतीय संविधानामध्ये पंचायत राज्यांचा उल्लेख पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे, बघा पंचायत राज यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कलम 40 हे पंचायत राज यांच्या संबंधीचं ते कलम आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतीय उपखंडामध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही, बघा भारतीय उपखंडामध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारतीय उपखंडामध्ये इंडोनेशिया या देशाचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 20 बघा, निष्काम कर्ममठ यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली, बघा निष्काम कर्ममठ यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, निष्काम कर्ममठ यांची स्थापना ही महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठ यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापारीकरिता पुढीलपैकी कोण आले, बघा भारतामध्ये सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरिता पुढीलपैकी कोण आले होते, बघा भारतामध्ये सर्वात प्रथम हे पोर्तुगीज आले होते, बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारतीय प्रसारण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो, बघा भारतीय प्रसारण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो,
बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रसारण दिवस हा 23 जुलै या दिवशी भारतीय प्रसारण दिन असतो. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा, बघा जगामध्ये विचारले जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश पुढील पैकी कोणता आहे. बघा जगामध्ये सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन हे चीन या देशामध्ये सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 24 बघा, सार्क संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली. बघा सार्क या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्क या संघटनेची स्थापना सन 1985 या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, क्षय किरण म्हणजेच खालीलपैकी काय होय. बघा क्षय किरण हे पुढीलपैकी कशा प्रकारचे कण असतात. बघा क्षय किरण, बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, क्षय किरण हे पुढीलपैकी कशा प्रकारचे कण असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, विद्युत चुंबकीय लहरी या प्रकारचे ते कण असतात. प्रश्न क्रमांक 26 बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता. बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, सन 1958 या वर्षी महर्षी कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 27 बघा, अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे पुढीलपैकी कशाचं कार्य आहे. बघा अन्नाचं ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे पुढीलपैकी कशाचं कार्य आहे. बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अन्नाचं ऑक्सिडीकरण ऊर्जा मुक्त करणे हे तंतुकणिका यांचं ते कार्य आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा जागतिक कर्करोग दिन, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिवस असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली. बघा हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती. सन 1928 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, भारतीय घटना समितीने तिरंग्यास भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून पुढीलपैकी कोणत्या दिवशी मान्यता दिली. बघा भारताच्या घटना समितीने तिरंग्यास भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून त्यांना पुढीलपैकी कोणत्या दिवशी मान्यताही दिली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा, 22 जुलै सन 1947 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत. बघा भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत. बघा भारतीय राष्ट्रगीताची एकूण 5 कडवे आहेत. बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, भारतीय राष्ट्रगीताची एकूण 5 कडवे आहेत. बघा प्रश्न क्रमांक 32 बघा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, परभणी या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काजू उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याचा देशामध्ये प्रथम. बघा काजू उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याचा देशामध्ये प्रथम क्रमांक लागतो. बघा काजू उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये प्रथम क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न बघा, न्यूट्रिनो ही वेधशाळा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. न्यूट्रिनो ही वेधशाळा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रिनो ही वेधशाळा तामिळनाडू या राज्यामधली ती एक वेधशाळा आहे. बघा पुढचा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट. बघा प्रश्न क्रमांक 35 बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 1600 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापनाही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खंडवहनाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत. बघा खंडवहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे. तर अल्फ्रेड वेग्नर या शास्त्रज्ञांनी खंडवहनाचा सिद्धांत हा मांडला होता.
पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये द्राक्ष या फळाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, द्राक्ष या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असते? उत्तर सर्वांना माहीत आहे, द्राक्ष पिकाचं सर्वाधिक उत्पादन हे नाशिक या जिल्ह्यामध्ये होत असते. पुढचा प्रश्न, पाणीपतचं पहिलं युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले? बघा, पाणीपतचं पहिलं युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा विद्या, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पाणीपतचे पहिले युद्ध हे 1526 या वर्षी पाणीपतचं पहिलं युद्ध हे झाले होते. पुढचा प्रश्न बघा, इंडिपेंडन्स या वर्तमानपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण? इंडिपेंडन्स या वर्तमानपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, इंडिपेंडन्स या वर्तमानपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहे? तर मोतीलाल नेहरू या वर्तमानपत्राचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 40 बघा, गांधीसागर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गांधीसागर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, गांधीसागर हे अभयारण्य मध्य प्रदेश या राज्यामधलं ते एक प्रमुख अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेसॉल्ट या खडकाचं विदारण होऊन पुढीलपैकी कोणती मृदा तयार होत असते? बघा, बेसॉल्ट खडकाचं विदारण होऊन पुढीलपैकी कोणती मृदा ही तयार होत असते? बघा, बेसॉल्ट या खडकापासून रेगूर ही मृदा प्रामुख्याने तयार होत असते. बघा, पुढचा प्रश्न बघा, तांदूळ पिकाचं सर्वात जास्त उत्पादन पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा, तांदूळ या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा, तांदळाचं सर्वाधिक उत्पादन हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होत असते. पुढचा प्रश्न बघा, देशामध्ये स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य पुढीलपैकी कोणते? बघा, देशामध्ये स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर कर्नाटक या राज्याने देशामध्ये सर्वात प्रथम कृषी अर्थसंकल्प हा स्वतंत्र मांडला होता. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, राष्ट्रीय तपास संस्था NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली होती? तर सन 2009 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, श्रद्धानंद छात्रालय पुढीलपैकी कोणी सुरू केले? बघा, श्रद्धानंद छात्रालय पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, श्रद्धानंद छात्रालय पुढीलपैकी कोणी सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा, भारताची राष्ट्रीय पेय म्हणून पुढीलपैकी कशाला मान्यता देण्यात आलेली आहे? भारताचं राष्ट्रीय पेय म्हणून पुढीलपैकी कशाला मान्यता देण्यात आलेली आहे? प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, भारताचं राष्ट्रीय पेय म्हणजेच चहा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय? बघा, राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय तर लंडन या ठिकाणी राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी कोणत्या ठिकाणी? इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी तर हैदराबाद या ठिकाणी ही एजन्सी आहे. पुढचा प्रश्न बघा, देशामध्ये सर्वात जास्त वाघ पुढीलपैकी कोणत्या राज्यात? देशामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आहे. पुढचा प्रश्न बघा, जगत सुंदरी किताब प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला पुढीलपैकी कोणा? जगत सुंदरी, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रिटा फारी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 51 बघा, दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दुर्गापूर हा लोहपोलाद प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.